गणपतीच्या पेंटिंगमधला एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे बॉडी शेडिंग, ज्याच्यावरती बराचसा पेंटिंगचा वर्क आपल्या गणपतीचा जो लुक आहे तो डिपेंड असतो. तर तोच आपण आज आपल्या सेवाप्रसाद या यूट्यूब चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत. तो म्हणजे की शॅडोवरतीच्या मूर्तींना जो स्किन कलरचं शेडिंग द्यायचं आहे ते कशा पद्धतीने द्यायचं असतं आणि कुठलं द्यायचं आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण खूपशा गणपतीमध्ये जे शेडिंग दाखवलेलं होतं ते अंबर कलरचं शेडिंग होतं. पण आज आपण जे थोडंसं वेगळ्या प्रकारचं शेडिंग यामध्ये दाखवणार आहोत, जे ॲक्रॅलिक ऑरेंज कलरचं शेडिंग असतं, तर ते शेडिंग आपण आजच्या गणपतीमध्ये दाखवणार आहोत. अगदी स्टार्टपासून मी तुम्हाला ज्या गोष्टी दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे अगदी शाडूमाजी जे मूर्तीला अगदी केसं रंगवण्यापासून जो ब्लॅक ॲक्रॅलिक कलर आपण त्याला मारणार आहे, कारण मुळातच मी आता जो बेस मारलेला आहे तर पूर्ण प्लॅस्टिक पेंट नाही आहे, पण लुक थोडासा प्लॅस्टिक पेंटसारखा आहे त्याला. तर तुम्हाला आता बघायला मिळेल व्हिडिओमध्ये, तर आपण तो बेस स्किन कलर मारून झालेला आहे. मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, त्याची टोन पण आपण आधीच्या जो स्किन कलरचा व्हिडिओ बनवलेला होता त्यापेक्षाही आपण हा टोन थोडासा वेगळा बनवलेला होता. तर ह्याला आपण शेडिंग देणार आहे, पण तुम्हाला मी आजचं शेडिंग जे दाखवणार थोडंसं वेगळं दाखवणार आहे. जे ॲक्रॅलिक ऑरेंजमध्ये शेडिंग करायचा एक वेगळा प्रयत्न आहे आपला, आणि तो तुम्हाला कसा वाटतो तो मला व्हिडिओमध्ये नक्की सांगा शेवटी. तर आपण शेडिंग करणार आहे त्याला, कानाला शेडिंग करणार आहे पिंक आणि रेड कलरचं, डोळ्यांमध्ये जो आपण स्पॉट द्यायचा असतो कलरचा तो सुद्धा ब्लॅक कलरचा द्यायचा, ॲक्रॅलिक ब्लॅकचा. आणि बाकीचा जे गणपतीचा लुक आहे, ते धोतर शेला असेल किंवा त्याची गादी बैठकीची गादी असेल, पायाखालची गादी असेल, तर त्याला आपण कुठले कलर कशा पद्धतीने मारणार आहे तेसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. काही गणपती त्याच प्रकारचे मॉडेल्स आधी आपण रंगवलेले आहेत, पण तुम्हाला व्हिडिओसाठी आपण एक स्पेशल पूर्ण गणपती रंगवून दाखवणार आहे. शाडू मातीचा कशा पद्धतीने रंगवणार आहे. बरेचसे कलर हे इको फ्रेंडली आहेत, म्हणजे वॉटर बेस आहेत सगळे, ज्याला आपण फ्लोरोसन कलर म्हणतो. तर ते कलर बरेचशा ठिकाणी आपण यूज करणार आहे त्यासाठी. तर ओके, आपण ॲक्च्युली आता त्याला शेडिंग मारताना गणपती कसा दिसतो आहे आणि तो शेडिंगचा नवीन इफेक्ट आहे ऑरेंजचा तो कसा दिसतो आहे तो.
तर व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही की आपण बॉडी कलरला शेडिंग केलेलं आहे ऑरेंज कलरचं, ॲक्रॅलिक ऑरेंज कलर आहे तो. आणि बाकीचा लुक आपण तुम्ही बघितला असेल, केसांना मारलेला आहे, डोळ्यांमध्ये स्पॉट दिलेला आहे, तर तो एक वेगळा लुक आहे गणपतीच्या शाडूमतीच्या मूर्तीला. तर अवश्य सांगा कशा पद्धतीने वाटला. तुम्ही सुद्धा ही शेडिंग ट्राय करून बघू शकता. मुळातच बेस थोडासा जो आपण केलेला होता तो त्या शेडिंगसाठी मॅच होईल अशा पद्धतीने केला होता, कारण बेसचा कलर जो आहे तो पण आपल्या शेडिंगला मॅच झाला पाहिजे, कुठेही कॉन्ट्रास्ट शेडिंगमध्ये नको, कारण मग गणपतीचं शेडिंग केल्यानंतरचा जो लुक आहे तो थोडासा फरक पडू शकतो. कारण बेसला तुम्ही जे शेडिंग दिलेलं असतं तो जो टोन आहे आणि तुम्ही स्किन कलरला मारणारा जो शेडिंगचा टोन आहे हा जवळपास कुठेतरी मॅच झाला पाहिजे. म्हणजे काय होतं की शेडिंग मारल्यानंतर जो मिक्सिंग असतं बॉडीचा स्किनचा आणि जो शेडिंगचा तो प्रॉपर झाला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण तो केलेला आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला काही इंटरेस्टिंग अजून बघायला मिळेल, म्हणजे आपण जे दूरदर्शनला रंगवणार आहोत तर कशा पद्धतीने आपण ते पेंटिंग करायचं आहे. आणि ह्याच मॉडेलमध्ये आपण काही अजून पण गणपती पेंट केलेले आहेत, तेसुद्धा तुम्हाला पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर म्हणजे गोल्डनपर्यंत झाल्यानंतर त्याचासुद्धा एक आपण पूर्ण व्हिडिओ दाखवू. आणि त्यामध्ये पण सुद्धा आपण तुम्हाला सांगूया की कोणकोणत्या प्रकारचे आपण त्याला कलर्स यूज केलेले आहेत. तर कुठलाही व्हिडिओ आमचा इको फ्रेंडलीचा आता गणपतीचा जे आम्ही व्हिडिओ दाखवतो आहे तर व्हिडिओ चुकू नका. आमचा टेलिग्राम ग्रुप आहे ज्याची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथंसुद्धा तुम्ही जॉईन होऊन तुम्हाला अजून समजा काही आता एंडिंगच्या वर्कमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही तिथे टेलिग्रामच्या ग्रुपवरती सुद्धा आम्हाला विचारू शकता. आमचे इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज जे आहे त्याची लिंकसुद्धा आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तिथून फॉलो करायला विसरू नका. कारण अजूनच हे जे फोटोसुद्धा आपण इको फ्रेंडली जे आहेत पूर्ण झाल्यानंतर आपल्या सोशल मीडियाच्या आपण ह्या सर्व साईट्सवरती टाकणार आहे, तर तुम्हाला तिथे बघायला मिळतील. कम्युनिटीमध्येसुद्धा आपण त्याचे पोस्ट करूया फोटोज. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये काही नवीन माहितीसोबत. तर तोपर्यंत सर्वांना गणपती बाप्पा मोरया, धन्यवाद.